येणाऱ्या 23 मार्च पासून सुकाणू समिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. येत्या दिनांक 23 मार्च पासून सुकाणू समिती संपूर्ण राज्यात शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा काढणार आहे. या यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद करणार असून दिनांक 30 एप्रिलला सरकार विरोधी घोषणा विरोधात आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन करणार आहे अशी माहिती सुकाणू समितीचे रघुनाथ दादा पाटील यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद मध्ये दिली. सुकाणू समिती बुलढाणा जिल्ह्यात आली असता समितीच्या सदस्यांनी असंख्य शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. सुकाणू समितीचे रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना दिनांक 30 एप्रिल पर्यंत 3 टप्प्यात आंदोलन केले जाईल. शेवटचा टप्पा म्हणजे भव्य जेलभरो आंदोलन राहील असे स्पष्ट करीत आजच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर व सरकारच्या शेतकरी धोरणावर प्रकाश टाकला व सरकार शेतकरी विरोधी कसे धोरण अवलंबित आहे त्यामुळे आजपर्यंत 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती दिली. या विरोधात उग्र आंदोलन छेडत आहोत तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेणे म्हणजे एक गंमत असल्याचे म्हटले. राज ठाकरे यांना शेताचं काय कळतंय, ऊस कसा येतो, शेंगा कुठे लागतात याला काहीही माहिती नाही. पवार साहेबांनी 75,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारत माझ्या कर्माची फळ आहे असे स्पष्ट केले पाहिजे म्हणजे बरे होईल असेही खोचक टीका करीत स्पष्ट केले. आजच्या बद्दल म्हणजे एकाच आणि दुसऱ्याचे जे काही दोघं आज तुम्ही जी नावं घेतली, आता एक जण तर गेली 50-60 वर्ष शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, तर आजची जी 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला त्याची जबाबदारी खरं त्यांनी घ्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे की हे माझ्या पापाचं फळ आहे हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे. खरं म्हणजे हे जर न करता तुम्ही काही बोलणार असाल शेतकऱ्यांच्या बद्दल तर ते काही आम्हाला आवडणार नाही. की तुम्ही आज जबाबदारीच्या पदावर राहिले, महाराष्ट्रात राहिले, केंद्रात राहिले, आता राज ठाकरेबद्दल मी काही बोलणार नाही कारण त्यांना काही शेतीतलं कळतं का नाही हा खरं म्हणजे प्रश्न आहे. शेती काय ते शेतीतला ऊस कसा, शेंगा कशा, काय कसं, पण त्यांचा जो माझा अनुभव आहे तो काही त्यांना शेतातलं काही समजत नाही असा आहे. आणि माझं एकदा मुलाखत मी त्यांची घेतलेली आहे, पण त्यांच्याशी बोलणंही झालं, ते एका आमच्या कार्यक्रमाला येतो म्हणून जाहीर केलं होतं कराडच्या सभेला, काय माशी शिंकली माहीत नाही, पण त्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी या परिषदेला जाणार नाही. त्याच्यामुळं काय त्यांची भूमिका आहे मला माहीत नाही, पण आता शरद पवार आणि ते दोघं जरी एकत्र आले तर हे 75,000 आत्महत्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इतकंच होईल, बाकी काही फायदा होईल असं मला वाटत नाही.